कंगना राणावत। या मुलीची इतर जी काही भाष्य आहेत आज 2 वर्ष तिने केलेली, ही तिची आम्ही कधी बरोबर काम केलेलं नाही। काही संबंध नाही, परंतु तरीही कोणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे। कंगना राणावत ही कोण मुलगी आहे? तिच्याशी माझा काहीही संबंध नाही। मी तिच्याबरोबर कधीही काम केलेलं नाही। मी हिला ओळखत देखील नाही। तरीही कोणतरी बोलतंय याची दखल घेणे, तसेच त्यावर आवश्यकता असेल तर आपलं मत व्यक्त करणे हा माझा अधिकार आहे। अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने भारताला 1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली अशा आशयाचं धक्कादायक विधान केलं होतं। यावर कंगना राणावत म्हणाली, ते खरं आहे, अशा शब्दात मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी तिचं समर्थन केलं। यावरून बराच गदारोळ माजला होता। सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। त्यानंतर सर्वांसमोर येत विक्रम गोखले यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली। यासोबतच त्यांनी, मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही, तुम्ही माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असेही त्यांनी म्हटले। माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे, त्यामुळे मी दुजोरा जो दिला त्याच्या पाठीमागे माझीही काही कारणं आहेत असं मी जे म्हणालो, ती कारणं आता मी सांगत बसत नाही। 18 मे 2014 रोजीचा इंग्लंडवरून निघणारा गार्डियन पेपर वाचा, त्या दिवशीचा अंक वाचा। आय रिपीट, गो थ्रू दॅट पर्टिक्युलर इश्यू। ऑन 18 मे 2014, रीड इट केअरफुली व्हॉट गार्डियन हॅज सेड, एक्झॅक्टली दॅट इज व्हॉट कंगना हॅज सेड। I have that Guardian's issues copy. Go through it. त्यामुळे कंगना काहीही चुकीचं बोललं नाही असं मी म्हणालो। लगेच ताबडतो बोंबा बोंब असं माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाशी आहे, भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक विश्लेषक नाही, नो ॲनालायझर, अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स ऑफ दिस कंट्री हा माझा अभ्यास आहे। आणि म्हणून 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य आणि ते मुळीच बदलणार नाही मी, ते मत मी बदलणार नाही। आणि त्यामुळे ज्यांना मी काय बोललंय माझ्या मूळ भाषणामध्ये, जे तुम्ही लोकांनी दाखवलंच नाही, त्या मूळ भाषणामध्ये मी काय म्हणालेलो आहे हे अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्य सैनिकांचे आहे, ज्यांचे शिव्याशाप मला मिळत आहेत, त्यांना कदाचित कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला। मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही। त्या मूळ भाषणामध्ये मी हे म्हणालेलो आहे, जे तुम्ही दाखवलेलंच नाही आहे, की
मतितार्थ असा आहे, दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, मग बाकीचे लोक जे प्राणा ज्यांनी प्राण दिले, फासावर लटकले, गोळ्या घातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, त्यांची अवहेलना झाली याबद्दल आपल्याला कुणालाही कसलीही शरम वाटत नाही, त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. हिअर आय गेट वाईल्ड. May 2014 रोजी माझा भारत जागतिक राजकीय पटलावरती एक सक्षम देश म्हणून उभा राहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्याचा मला अभिमान आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ते मला कोणावरही लादायचं नाही, ते तुम्ही स्वीकारा न स्वीकारा तुमची मर्जी. मला जेव्हा प्रश्न विचारला गेला त्याच्यावरती मी त्याचं उत्तर दिलेलं आहे, यापेक्षा अधिक मला या विषयावरती बोलायचं नाही. यासोबत असताना शाहरुख खान आणि आर्यन खान प्रकरणावरही आपलं मत स्पष्ट केलंय. मुद्दा क्रमांक 2, आर्यन आणि शाहरुख नको त्या ठिकाणी, मीडियानी नको ते संदर्भहीन प्रश्न विचारायला सुरुवात केली, त्यातला हा एक प्रश्न आहे. त्याच्यावरती त्या माझ्या जे तुम्ही 72 तास 50 तास 100 तास चालवताय TRP वाढवण्याकरता, जे काही तुम्ही दाखवताय त्याच्यामध्ये माझं उत्तर पहिलं असं आहे, नो कमेंट्स. त्याच्यावरही मीडिया लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करणार तयारी दिसत होती मला, ते म्हणून मी त्यांना सांगितलं थांबा, इट इज नॉट नो कमेंट्स इज नॉट बिकॉज आय एम फील इनसिक्युअर्ड बिकॉज आय एम मेकिंग कमेंट्स ऑन बॉलिवूड. नो, बिकॉज माझ्या दृष्टीने आर्यन खान, शाहरुख खान आणि त्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे ते अतिशय क्षुल्लक आहे. माझ्या भाषणाच्या संदर्भात मी बोलतोय, ड्रग्ज या विषयाशी ते संबंधित आहे तेव्हा त्या विषयाशी ते महत्वाचं आहे. तो विषय नव्हता, विक्रम गोखले यांच्या 76व्या वाढदिवसादिवशी जे शब्दही माझ्या तोंडात नाहीत त्याबद्दल प्रश्न विचारणं हा पहिला गुन्हा प्रेसचा आहे, मीडियाचा आहे. आय मेक ॲलिगेशन्स, डोंट आस्क मी सिली क्वेश्चन्स, कम विथ प्रॉपर क्वेश्चन्स. त्यामुळे प्रश्न विचारणार मीडिया म्हणून मी उत्तर दिलं की मी घाबरून बिबरून नो कमेंट्स म्हणालेलो नाही. शाहरुख आणि आर्यन काय बॉलिवूड मधला कुठलाही नट माझं काहीही वाकडं करू शकणार नाही, आणि करायचा प्रयत्न केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो, मी दुसऱ्या कोणाचं माझं बापाचं नाव म्हणून लावत नाही. तर मग विक्रम गोखले यांच्या मतावर तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.